हाय वेलकम बैक टू माय चैनल सुन आज आई संडे तुम्हाला सगळ्यांना मेरी क्रिसमस। तर आज मला कुठेतरी बाहेर जायचं होतं तर त्यासाठी मला लंच आणि ब्रेकफास्ट मिळून एकच काहीतरी बनवायचं होतं जसं हेवी होईल असं। तर त्यासाठी मी असं हेल्दी पालक पनीर पराठा केला आहे। पराठ्याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे। पालक फक्त एक मिनटं बॉईल करायचं आणि ग्राइंड करून मिक्स करायचं रेडी। वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे। सो तुम्ही बघितलं सकाळपासून मी मस्त आज हेल्दी पालक पनीर पराठे केलेले आणि खूप म्हणजे खूप छान झालेले। ट्रस्ट मी, नक्की ट्राय करून बघा आणि मस्त झालेले। त्यामुळे चला आता जेवण वगैरे तर झालेलं आहे आमचं आणि आज मी रेडी पण झाली आहे। छान असं मस्त कुर्ती घातली आहे आणि रेडी झाली आहे। तर आता आम्ही चाललो थोडंसं एक्सप्लोर करायला। खूप दिवस झालं आम्ही बाहेरच गेलो नाही संडेचं, त्यामुळे म्हटलं की चला लेट्स सी आज थोडं बाहेर जावावं। तर खूप दिवस झालं आम्ही गेलो नाही बाहेर आणि संडेश्वर आम्हाला दुसऱ्या दिवशी सुट्टी नसते, सो त्यामुळे आज चाललो आहे बाहेर। थोडंसं या साईडचं वेगळं काहीतरी म्हणजे मंदिर वगैरे आहे तर तिकडे जाणार आहे। तुम्ही बघतालच पुढे आम्ही कुठे जाणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ॲज युजल दोघंजणं बाहेर गेलेले आहेत गाडीवर आणि मी थोडंसं म्हणजे थोडंसं काय काय जे लागतं आपल्याला बाहेर गेल्यावर, लहान मुलं असल्यामुळे थोडं थोडंसं वस्तू आपल्याला घ्याव्याच लागतात, तर त्या घेते पटकन आणि निघतो मग। आणि तुम्ही बघाच मग आम्ही कुठे कुठे जातो, काय काय करतो ते। सो स्टे ट्यून। आणि मी नुतनशला जो बनवलेला पनीरचा पराठा होता ना, खरं सांगते त्याने मस्त तो पराठा पूर्ण फिनिश केला आणि खूप छान झालेला। त्यामुळे कसं मुलांना असं थोडंसं चटपटा दिलं ना तर ते पटकन खातात, त्यामुळे तुम्ही तो तुमच्या मुलासाठी नक्की ट्राय करून बघू शकता। सो चला मग आवडते आणि मग बोलते तुमच्याशी। स्टे कनेक्टेड। तर लहान मुलाबरोबर बाहेर जायचं म्हटल्यावर सगळ्या गोष्टी आपल्याला आधी घ्याव्या लागतात, तर कारण की इथे थंडी पडली असेल संध्याकाळची, तर त्यासाठी मी स्वेटर्स वगैरे घेतलेत आणि बाळाची बाटली म्हणा, थोडंसं खाऊ घेतला आहे, एक थोडासा छोटासा पराठा घेतला, एक त्याने खाल्ला आहे पण एक थोडासा छोटा पराठा घेतला आहे, बाटली रुमाल या सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत। आणि मेन म्हणजे इथे स्कार्फ बांधून आणि तुम्हाला म्हणजे गॉगल वगैरे तर घातलाच पाहिजे कारण इतके धूळ जाते ना आपल्या डोळ्यांमध्ये, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घ्याव्याच लागतात। तर इथे बाजूला दिसत असं तुम्हाला इथे माझी फ्रेंड आहे आणि तिचा मुलगा आहे, तिचे मिस्टरनं आले, ते दोघंच आलेले आमच्याबरोबर आणि आम्ही एक्सप्लोअर करणार आहे तिकडचं थोडंसं काय तर तुम्ही बघत राहा पुढे। मी आले गोवर्धन पर्वत बघायला। कसला गोवर्धन पर्वत असतो? माझी फ्रेंड्स, हॅलो। तर इकडचं काहीतरी पर्वत असतं आणि इथे प्राणी वगैरे असतात असं ती मला सांगत होती आणि तिने मला फोटो पण दाखवले, त्यामुळे आम्ही आले बघायला। लेट्स सी। मतलब ये क्या है? कितनी छान है ना। गावच्या साईडला अशी घर असते ना। ये क्या है लेकिन? सिक्का डालना है या सिक्का लेना है उधर से? लेना नहीं है, डालना है। तो कुठे आला तू बाबू? फिरायला फिर करायला। हे भगवान, क्या का मंदिर है ये? हे इकडचं मंदिर आहे, इथून शेड आहेत त्याला, किती छान झाड आहे। ओ गॉड, किती हे चढायला। मस्त आहे या साईडला, नक्की या बघायला। हे लोक सगळे पुढे गेले मित्र। hey.
चलो इसको भी बिठा दे, ये तू को भी बिठा दो। ये क्या है, पहले का कुछ तो था है ना, पहले का बैलगाड़ी 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 है ना, यहाँ पे क्या ये वाला कौन सा है, ये वो है ऊपर छाया देता, मुझे बैलगाड़ी लेके ऊपर गुजरात स्टाइल बैलगाड़ी। वाह वाह अच्छा, ऊपर बैठ सकते हैं हम दोनों, बैठेंगे ना तू तो छोटा बैल है, हाँ पकड़ चेन है बस साइड लाओ तुम्हें रुतु बैलगाड़ी वर नहीं था, पहले पूरा गंदा था, हाँ हमारे पूरा गंदा था, ये साफ कर रहे थे पूरा, एकदम ब्लू ब्लू पानी है। और उधर ऋतु को आज आज आवाज दे रहा था अंदर से ना, हाँ इसके पापा देख 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 कैसे आपके आवाज सुनते हैं, हाँ हाँ विंडो में से देख रहा है ऐसे, वो करता है इसके पापा कह रहे थे पकड़ 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 चल रही है ना वीडियो। ये क्या है विराज, ये मटका है, मोर कुटीर। क्या है यहाँ पे, मोर कुटीर, मोर कुटिया कुटे कुटे, ये देखना इधर नीचे ऋतु है पुर काय, देखो दाना खा रही है दाना, पैरोट है ना ये, वेगवेगळ्या कलरचे, किती वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे आहे, वेगवेगळ्या कलरचे क्या तीन कलर का पैरोट, कितना पैरोट ना थी, मुर्गी 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 जे तू कौन है, एकदम मुंबईच्या राणीबाग सारखे हे सगळे, अजून दाखव ते हरिण पण आहे, एक घाण असेल ओ, त्याला काहीतरी खायला टाकायला पाहिजे, असा पत्ता ऋतु काय नाही खाता ती काय ते ऋतु, त्याला ये कर ये कर ये कर, त्याला क्या ये डक पता है तुझे, हाँ तो पता ही होगा कितनी सारे, देखो कैसे तू डक है, डक ऋतु क्या है, खराब झाले ना हवामानामुळे, किती छान मस्त हिरवगार निसर्ग, विकायला पाहिजे होतं काहीतरी तिथे, विकायला ठेवायला पाहिजे होतं ना, सब लोग ले लेते, डग पशीच आहेत, त्याला खायला घालतायत, तिकडची झाडाची पानं काढत आहेत आणि त्याला सारतायत, तो दाखवत क्या हुआ
अरे वो पादियर को वो बादाम का पत्ता दिया ना कशाला कोण बघितलं तो ओरडायचं हे देव नी कवा सात मध्ये चला अस ये कर त्याला तू ये कर ऋतु असं हे करतात का अरे वा कस खाते मम्मा अमृत पिकनिक स्पॉट पण आहे म्हणजे इथे लोक अशी जेवण वगैरे घेऊन येतात आणि आरामात चटाई वगैरे टाकून तसे हे लोक इथे बसले कारण की पाणी वगैरे आहे त्यामुळे त्या साईडला पण आहेत काही लोक बसले केवढे मोठी मान आहे यार त्याची वर्ल्ड कर ग्रेटर हो बड अरे तुम्ही काय हे घेतले ॲक्च्युली इथे भरपूर सारे काहीतरी प्राणी वगैरे होते पण ते काय माहिती माझी फ्रेंड सांगत होती की ते आता नाही आहे इथे काही एवढं नाही आहे पहिलं भरपूर काय काय होतं बट लेट्स सी थोडं तरी काहीतरी वेगळं बघायला भेटलं त्यामुळे छान वाटतं तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा छोटासा प्ले एरिया पण आहे नमक है क्या है मिट्टी है ना खूब सॉफ्ट है विराज हाथ खराब है अरे यार मुकरा छाने लो विराज अच्छा मतलब पहले में था ऐसा हाँ ये जो ललिता करके है ना इसका बोन जो हुआ था ना उसकी जगह है वो मतलब ललिता कौन वो ऊंचा कोटा की है कुछ ऊंचा गांव की है हाँ जिसने बना उनका ऐसा गांव था ये हाँ ऐसा गांव ऐसे में वो रहती थी ऐसा गुजरात मतलब है पूर्ण आमचं झालंय सगळं आता चाललोय आम्ही इकडनं चाललोय बाहेर हे गोवर्धन पर्वत हे दुसरीकडे कुठेतरी आहे कुठे आहे हे का आप आहे गोवर्धन पर्वत का मतलब जो मेन है वो मथुरा मध्ये गोवर्धन पर्वत आहे हे गोवर्धन पर्वत पण त्याचं डुप्लिकेट इकडे केलंय आणि असं थोडंसं प्राणी वगैरे आहेत आणि बघायला वगैरे आणि मंदिर वगैरे आहे आय होप तुम्हाला हे आवडलं असेल छोटंसं आम्ही जे एक्सप्लोअर केलेलं आहे ते बस चलना आहे ऋतुको है ना विराज भैया के साथ बाय ऋतु बाय ऋतु बाय कर बाय तर आता आम्ही चाललोय एक मंदिर बघायला म्हणजे की ते म्हणजे त्याला ते मंदिराला खूप जण मानतात है ना वो का पे मंदिर हे गोवर्धन पर्वत अंजारमध्ये येतं आणि इथे गाडी चेंज आता ही दोघं जण गेले आहेत मागे आणि आम्ही दोघी जणी बसलो आहे पुढे कॉटन कंपनी है ना कॉटन कंपनी है ना कॉटन कंपनी मस्त वेदर आहे आजचं एकदम थंडगार हवा आणि वरती ऊन त्यामुळे काय वाटत नाही मला आम्ही आलोय स्वामीनारायण मंदिर मध्ये अंजारला किती मोठं मंदिर आहे इकडे भवन आहे त्यांचं हे मंदिर आहे इथलं स्वामीनारायणचं स्वामीनारायण महाराजांचं इथे पण एक आहे त्या साईडला
या साइडला एक भुवानी आणि या साइडला कन्स्ट्रक्शन मध्ये आहे काहीतरी जे बनतंय त्यांचं. आय थिंक गेट वगैरे असावं शायद. या साइडनं इकडे यायला रोड आहे आणि हा त्यांचा हॉल आहे काही कार्यक्रम. किती मोठं आहे यार मंदिर, मस्त आहे. मस्त शांती आहे एकदम. किती छान आहे. हे जे बाजूवर न्यायचं तिथे फक्त जेंट्सच अलाउड आहेत, लेडीज तिकडे अलाउड नाही आहेत. आणि लेडीजसाठी हे वालं मंदिर आहे लेडीजसाठी स्पेशल, म्हणजे इथून आतमध्ये लेडीज जाऊ शकतात. बाकी फक्त एवढ्याच गाभाऱ्यात लेडीज जेंट्स अलाउड आहेत. तर आता त्या मंदिरात जाऊन तुम्हाला दाखवते. खूप छान. तुला लहानपणासारखं ये 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 ए तिकडे नाही. तर मस्त अशी पेटपूजा करून झाले आणि आता बॅक टू होम. आणि आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.